पहिला प्रश्न आहे, आरोग्य मंत्रालयाने कोरोना विषाणूच्या उत्परिवर्तित डेल्टा प्लस प्रकाराला खालीलपैकी काय म्हणून वर्गीकृत केले आहे? तर मित्रांनो, हा एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, तर लक्षात ठेवा, याचं उत्तर आहे ऑप्शन 3, व्हेरियंट ऑफ कन्सर्न. आरोग्य मंत्रालयाने कोरोना विषाणूच्या उत्परिवर्तित डेल्टा प्लस प्रकाराला व्हेरियंट ऑफ कन्सर्न म्हणून वर्गीकृत केलेले आहे. पुढील प्रश्न आहे, हवेचे तापमान 5 अंश सेल्सिअसने वाढल्यास ध्वनीचा हवेतील वेग किती असेल? तर मित्रांनो, लक्षात ठेवा, हवेचे तापमान 5 अंश सेल्सिअसने वाढल्यास ध्वनीचा हवेतील वेग हा 3 मीटर सेकंद एवढा असेल. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, जैवतंत्रज्ञान खालीलपैकी कोणत्या पातळीवर कार्य करते? तर मित्रांनो, लक्षात ठेवा, जैवतंत्रज्ञान हे रेणू पातळीवर कार्य करते. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूयात, खालीलपैकी कोणते मूलद्रव्य हे सूक्ष्म पोषक द्रव्य आहे? तर मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन 2, जस्त हे मूलद्रव्य सूक्ष्म पोषक द्रव्य आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, आधुनिक आवर्तसारणी ही खालीलपैकी कशावर आधारित आहे? तर मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन 2, आधुनिक आवर्तसारणी ही मूलद्रव्याच्या अणुअंकावर अवलंबून आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, वर्ण किंवा रंग याचा संबंध हा खालीलपैकी काय असतो, कशाशी असतो? तर मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे वर्ण किंवा रंगाचा संबंध हा आवृत्तीशी असतो. पुढील प्रश्न आहे, अबुर्दांचा म्हणजेच ट्यूमर्सचा शोध घेण्यासाठी काय वापरतात? तर मित्रांनो, हा एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा, ट्यूमर्सचा शोध घेण्यासाठी P32 हे वापरले जाते. पुढील प्रश्न पाहूयात, खालीलपैकी कोणते जैविक खत नाही? तर लक्षात ठेवा, हरित खत हे जैविक खत नाही. यामध्ये जीवाणू खत, शैवाल खत हे दिलेले आहेत, ते जैविक खत आहेत, आणि हरित खत हे जैविक खत नाही. पुढचा प्रश्न पाहूयात, ऑर्निथॉलॉजी म्हणजे काय? तर मित्रांनो, लक्षात ठेवा, ऑर्निथॉलॉजी म्हणजे पक्ष्यांचा अभ्यास करणारे शास्त्र होय. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता सस्तन प्राणी हा अंडी घालतो? तर हा एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा, प्लॅटिपस हा सस्तन प्राणी अंडी घालतो. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, पेशी हे नाव कोणत्या शास्त्रज्ञाने प्रथम वापरात आणले? तर मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन 3, रॉबर्ट हुक यांनी पेशी हे नाव प्रथम वापरात आणले. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, पित्त हे खालीलपैकी कोणत्या अवयवामध्ये तयार होते? तर लक्षात ठेवा, पित्त हे यकृतामध्ये तयार होते. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूयात, बियांच्या कडक कवचामध्ये कोणत्या युती आढळतात? तर लक्षात ठेवा, बियांच्या कडक कवचामध्ये दृढ युती आढळतात. त्यानंतर पुढचा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, जगातील सर्वोत्तम मांडणी असलेले व कार्य करणारे विजेचे जाळे हे कोणत्या देशामध्ये आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन 2, जर्मनी या देशामध्ये जगातील सर्वोत्तम मांडणी असलेले व कार्य करणारे विजेचे जाळे अस्तित्वात आहे. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते इंधन हे हायड्रोकार्बनचा स्रोत नाही? तर लक्षात ठेवा, लाकूड हे इंधन हायड्रोकार्बनचा स्रोत नाही. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे, अस्पष्ट केंद्रकयुक्त पेशिया खालीलपैकी कशामध्ये आढळतात? तर मित्रांनो, लक्षात ठेवा, जीवाणूंमध्ये अस्पष्ट केंद्रकयुक्त पेशी आढळतात. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे, सूर्यफूल ही खालीलपैकी कोणती वनस्पती आहे? तर मित्रांनो, लक्षात ठेवा, सूर्यफूल ही द्विबीजपत्री वनस्पती आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, गांडूळ हा प्राणी कोणत्या संघात येतो? तर लक्षात ठेवा, गांडूळ हा प्राणी ऑर्निलिडा या संघामध्ये येतो. पुढील प्रश्न आहे, 1 ग्राम प्रथिनामधून किती ऊर्जा मिळते? तर मित्रांनो, 1 ग्राम प्रथिनामधून 4 किलोग्राम एवढी ऊर्जा मिळते. पुढील प्रश्न आहे, लहान मुलांमध्ये रातांदळेपणा हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो? तर मित्रांनो, हा एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, तर लक्षात ठेवा, लहान मुलांमध्ये रातांदळेपणा हा रोग A जीवनसत्वाच्या अभावामुळे होतो. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूयात, अन्नातील खालीलपैकी कशाच्या विघटनाला पुयन म्हणजेच कुजणे असे म्हणतात? तर मित्रांनो, लक्षात ठेवा, अन्नातील प्रथिनांच्या विघटनाला पुयन किंवा कुजणे असे म्हणतात. पुढील प्रश्न आहे, मानवी शरीरातील सर्वात लांब पेशी कोणती? तर लक्षात ठेवा, मानवी शरीरातील सर्वात लांब पेशी ही चेतापेशी आहे. पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या प्राण्याचे हृदय हे 4 कप्पी असते? तर लक्षात ठेवा, मगर या प्राण्याचे हृदय हे 4 कप्पी असते.
पुढील प्रश्न आहे, डिसीज हा रोग सामान्यतः कोणत्या पिकावर आढळतो? तर लक्षात ठेवा, डिसीज हा रोग सामान्यतः भुईमूग या पिकावर आढळतो. पुढचा प्रश्न पाहूयात, काही झाडांमध्ये तांब्याच्या कमतरतेमुळे सालीवर फोड व खोलवर तुकडे पडून त्यातून डिंक बाहेर पडतो, तर अशा रोगाला काय म्हणतात? तर लक्षात ठेवा मित्रांनो, या रोगाला एक्झाथिमा असे म्हणतात. काही झाडांमध्ये तांब्याच्या कमतरतेमुळे सालीवर फोड व खोलावर तुकडे पडून त्यातून डिंक बाहेर पडतो, अशा रोगाला एक्झाथिमा असे म्हणतात. पुढचा प्रश्न आहे, बटाटा चिप्स उत्पादक चिप्स बॅगेत भरताना त्यासोबत एक वायू भरतात जेणेकरून चिप्स हे ऑक्सिडाइज होत नाहीत, खालीलपैकी कोणता वायू यासाठी वापरला जातो? तर मित्रांनो, हा एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. लक्षात ठेवा, हे चिप्स असतात ते बॅगेत भरताना ऑक्सिडाइड होऊ नये यासाठी नायट्रोजन हा वायू या प्लॅस्टिक बॅगमध्ये भरला जातो. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे, रसायनापासून स्वतःचे अन्न तयार करणारे जीवाणू म्हणजे स्वयंजीवी कोणत्या रसायनांचे विघटन करून ऊर्जा मिळवतात? तर मित्रांनो, लक्षात ठेवा, हे जीवाणू आहेत ते असेंद्रिय द्रव्यांचे विघटन करून आपली ऊर्जा मिळवतात. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे, पोलिओ प्रतिबंधक प्रथम प्रभावी लस ही कोणी बनवली? तर मित्रांनो, लक्षात ठेवा, जोनास ई सॉल्क यांनी पोलिओ प्रतिबंधक प्रथम प्रभावी लस बनवली. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, तंबाखूचा धूर हा आरोग्यासाठी हानिकारक आहे कारण त्यामध्ये खालीलपैकी काय असते? तर मित्रांनो, याचं उत्तर आपल्याला नक्कीच माहिती असेल की तंबाखूच्या धुरामध्ये आरोग्यास हानिकारक असे निकोटीन असते. एखाद्या उष्ण पदार्थाने दिलेली उष्णता ही पदार्थाच्या खालीलपैकी कशावर अवलंबून असते? तर मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन 4. एखाद्या उष्ण पदार्थाने दिलेली उष्णता ही पदार्थाच्या वस्तुमानावर अवलंबून असते. पुढील प्रश्न आहे, पेनिसिलिनचा शोध कोणी लावला? तर मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे, पेनिसिलिनचा शोध हा अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी लावला. पुढील प्रश्न आहे, प्लॅस्टिकच्या पिशव्या कशापासून तयार करतात? तर मित्रांनो, प्लॅस्टिकच्या पिशव्या या इथिलिनपासून तयार केल्या जातात. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, पक्ष्यांची पंखांची हालचाल ही कोणत्या गतीचा प्रकार आहे? तर हा एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, याचं उत्तर लक्षात असू द्या, पक्ष्यांच्या पंखांची हालचाल ही कंपन गती या गतीचा प्रकार आहे. पुढचा प्रश्न पाहूयात, पोलिओचा विषाणू तोंडाद्वारे प्रवेश करून कोणत्या अवयवावर परिणाम करतो? त्याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो, ऑप्शन 2, चेतासंस्था. पोलिओचा विषाणू हा तोंडाद्वारे प्रवेश करून चेतासंस्थेवर परिणाम करतो. पुढील प्रश्न आहे, बॉक्साईड हे खालीलपैकी कोणते धातूक आहे? तर लक्षात ठेवा, बॉक्साईड हे ॲल्युमिनियम धातूक आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, सर्व इंधनांमध्ये खालीलपैकी कोणते कॅलरी मूल्य सर्वाधिक असते? तर मित्रांनो, लक्षात ठेवा, हा एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे आणि मागच्या आरोग्य विभागाच्या बऱ्याच परीक्षांमध्ये हा विचारला गेलेला आहे, त्यामुळे याचं उत्तर लक्षात ठेवा, सर्व इंधनात हायड्रोजन याचं कॅलरी मूल्य हे सर्वाधिक असते. पुढचा प्रश्न आहे, मानवी मेंदू व मज्जासंस्थेचा अभ्यास कोणत्या शास्त्रात करतात? तर याचं उत्तर लक्षात ठेवा, मानवी मेंदू व मज्जासंस्थेचा अभ्यास हा न्यूरोलॉजी या शास्त्रात करतात. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूयात, डोळ्याचे संरक्षक निमेषक पटल हे कोणत्या प्राण्यात आढळते? तर लक्षात ठेवा, डोळ्याचे संरक्षक निमेषक पटल जे असते ते बेडूक या प्राण्यामध्ये आढळते. हिमोग्लोबिनमध्ये प्रामुख्याने कोणते खनिज असते? तर लक्षात ठेवा, हिमोग्लोबिनमध्ये प्रामुख्याने लोह हे खनिज असते. पुढचा प्रश्न पाहूयात, खालीलपैकी कुठला अवयव हा रक्त शुद्ध करत नाही? तर हा एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, याचं उत्तर आहे, हृदय हा अवयव रक्त शुद्ध करत नाही व बाकी जे 3 अवयव आहे यकृत मूत्रपिंड फुफ्से हे अवयव रक्त शुद्ध करतात आणि यामध्ये हृदय हा अवयव रक्त शुद्ध करत नाही. पुढचा प्रश्न पाहूयात, खालीलपैकी कुठल्या रक्तपेशया आकाराने मोठ्या असतात? तर लक्षात ठेवा मित्रांनो, श्वेत रक्तपेशी या आकाराने मोठ्या असतात. पुढील प्रश्न आहे, तुरटी ही कशासाठी वापरतात? तर मित्रांनो, याचं उत्तर तुम्हाला नक्की माहीत असेल की तुरटी ही रक्त प्रवाह थांबवण्यासाठी वापरली जाते. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे, उष्णतासारखा आजार टाळण्यासाठी क्षाराच्या सामान्य सेवनाचे प्रमाण हे किती असावे? तर हा एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा मित्रांनो, उष्णतासारखा आजार टाळण्यासाठी क्षाराच्या सामान्य सेवनाचे प्रमाण हे 5 ग्रॅम प्रतिदिन एवढे असावे. पुढील प्रश्न आहे, वर्ल्ड रेबीज डे कधी साजरा केला जातो? तर लक्षात ठेवा, 28 सप्टेंबर या दिवशी वर्ल्ड रेबीज डे हा साजरा केला जातो.
त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, पक्षी विज्ञान शाखेच्या कोणत्या शाखेत पक्षासंबंधी जनन संबंधाचा अभ्यास केला जातो? तर मित्रांनो, हा एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे आणि यामध्ये तुमचं कन्फ्युजन होण्याची शक्यता आहे, त्यामुळे याचं उत्तर लक्षात ठेवा. याचं उत्तर आहे ऑप्शन एक, ओलॉजी. पक्षी विज्ञान शाखेच्या ओलॉजी या शाखेत पक्षासंबंधी जनन संबंधाचा अभ्यास केला जातो. पुढील प्रश्न आहे, अमरवेल ही खालीलपैकी कोणती वनस्पती आहे? तर लक्षात ठेवा, अमरवेल ही खोडावर वाढणारी परजीवी वनस्पती आहे. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी उडणारा सस्तन प्राणी कोणता? तर लक्षात ठेवा मित्रांनो, उडणारा सस्तन प्राणी हा वटवाघूळ आहे. पुढचा प्रश्न पाहूयात, सामान्यतः किडनीमधून कशाचे गाळण होत नाही? तर लक्षात ठेवा, सामान्यतः किडनीमधून साखरेचं गाळण होत नाही. पुढचा प्रश्न आहे, साधे मीठ हे कशाच्या एकत्रीकरणातून तयार होते? तर मित्रांनो, हा एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा. साधे मीठ हे तीव्र आम्ल व तीव्र आम्लारीच्या एकत्रीकरणातून तयार होते. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी सर्वात जास्त किरणोत्सारी पदार्थ कोणता? तर लक्षात ठेवा, यापैकी पोलोनियम हा पदार्थ सर्वात जास्त किरणोत्सारी पदार्थ आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कुठल्या किरणाचा वेग हा प्रकाशाच्या वेगा इतका असतो? तर लक्षात ठेवा मित्रांनो, ग्यामा या किरणांचा वेग हा प्रकाशाच्या वेगा इतका असतो. पुढील प्रश्न आहे, शस्त्रक्रियेमध्ये शरीराचे स्नायू कापण्यासाठी गरम केलेली जी तार वापरली जाते, ती तार ही कशाची वापरतात? तर मित्रांनो, लक्षात ठेवा, शस्त्रक्रियेमध्ये शरीराचे स्नायू कापण्यासाठी गरम केलेली प्लॅटिनमची तार वापरली जाते. पुढचा प्रश्न आहे, रक्तातील खालीलपैकी कुठला घटक कमी पडल्यास अमोनिया हा रोग जातो? तर मित्रांनो, लक्षात ठेवा, रक्तातील लोह कमी पडल्यास अमोनिया हा रोग जडतो. पुढील प्रश्न पाहूयात, कार्बन डायऑक्साईडचा उपयोग हा कशात करतात? तर मित्रांनो, लक्षात ठेवा, कार्बन डायऑक्साईडचा उपयोग हा अग्निशामकमध्ये केला जातो. पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे, ग्लुकोजमध्ये कार्बनची टक्केवारी ही किती आहे? तर लक्षात ठेवा, ग्लुकोजमध्ये कार्बनची टक्केवारी ही 40% एवढी आहे. पुढचा प्रश्न आहे, भारतात सर्वाधिक थेट विदेशी गुंतवणुकीत कोणता देश हा प्रथम स्थानी आहे? तर मित्रांनो, हा एक कन्फ्युजन होणारा प्रश्न आहे, तर याचं उत्तर लक्षात ठेवा. भारतात सर्वाधिक थेट विदेशी गुंतवणुकीत सिंगापूर हा देश प्रथम स्थानी आहे. पुढचा प्रश्न आहे, अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? तर मित्रांनो, लक्षात ठेवा, अखिल भारतीय बुद्धिबळ महामंडळाच्या अध्यक्षपदी संजय कपूर यांची निवड झाली आहे. त्यानंतर मिल्खा सिंग यांच्याविषयीचा हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे, मिल्खा सिंग यांना तुरुंगवास हा कोणत्या कारणामुळे झाला? तर मित्रांनो, लक्षात ठेवा, मिल्खा सिंग यांना तुरुंगवास हा विना तिकीट प्रवास केल्याच्या कारणामुळे झाला होता. त्यानंतर मिल्खा सिंग यांच्यावरच पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे, मिल्खा सिंग यांना देशातील सर्वात यशस्वी धावपटू कधी जाहीर करण्यात आले होते? तर मित्रांनो, लक्षात ठेवा, 1 जुलै 2012 या दिवशी मिल्खा सिंग यांना देशातील सर्वात यशस्वी धावपटू म्हणून जाहीर करण्यात आले होते. खालीलपैकी कोणते मूलद्रव्य व्हिटॅमिन B12 या जीवनसत्वाचा घटक आहे? तर लक्षात ठेवा मित्रांनो, कोबाल्ट हे मूलद्रव्य यापैकी व्हिटॅमिन B12 या जीवनसत्वाचा एक घटक आहे. पुढील प्रश्न पाहूयात, मधुमेहाशी संबंधित फोलिजेफिया म्हणजे काय? तर मित्रांनो, मधुमेहाशी संबंधित फोलिजेफिया म्हणजे व्यक्तीचे वजन वाढणे होय. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता धातू हा लोखंडाचे गंजणे, त्यालाच आपण रस्टिंग असं म्हणतो, हे रोखतो? तर मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन 4, जस्त हा धातू लोखंडाचे गंजणे रोखतो. त्यानंतर पुढील प्रश्न पाहूयात, मलेरिया हा रोग खालीलपैकी कशामुळे होतो? तर मित्रांनो, लक्षात ठेवा, मलेरिया हा रोग प्लाझ्मोडियम यामुळे होतो. पुढील प्रश्न आहे, गॅबियन तापाचे प्रमुख लक्षण खालीलपैकी कोणते? तर याचं बरोबर उत्तर आहे, गॅबियन तापाचे डोकेदुखी हे लक्षण आहे. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे, जर हिऱ्याला उच्च तापमान पातळीला तापवल्यास हिऱ्यामधून खालीलपैकी कोणता वायू बाहेर पडतो? तर मित्रांनो, हा एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, याचं उत्तर लक्षात ठेवा. जर हिऱ्याला उच्च तापमान पातळीला तापवल्यास हिऱ्यामधून CO2 म्हणजेच कार्बन डायऑक्साईड हा वायू बाहेर पडतो. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे, चिकन पॉक्स म्हणजेच कांजिण्या हा आजार खालीलपैकी कशामुळे होतो? तर मित्रांनो,
लक्षात ठेवा, कांजिण्या हा आजार विषाणूंमुळे होतो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खाद्यपदार्थात खाण्याचा सोडा जास्त वापरल्यास कोणत्या जीवनसत्वाचा नाश होतो? तर मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन एक, खाण्याच्या खाद्यपदार्थात खाण्याचा सोडा जास्त वापरल्यास क ज्या जीवनसत्वाचा नाश होतो. पुढील प्रश्न पाहूयात, यकृतात पेशींनी रक्तातील कोणता द्रव शोषून न घेतल्यास म्हणून काविळ हा रोग होतो? तर मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन चार, बिलिरुबिन. तर यकृतात पेशींनी रक्तातील बिलिरुबिन हा द्रव शोषून न घेतल्यास काविळ हा रोग होतो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते कानातील हाड नाही? तर याचं उत्तर आहे ऑप्शन तीन, फेमर हे कानातील हाड नाही. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे, सर्व योग्यदाता म्हणून ओळखला जाणारा रक्तगट हा खालीलपैकी कोणता? तर मित्रांनो, याचं उत्तर तुम्हाला नक्कीच माहिती असेल, सर्व योग्यदाता म्हणून ओ या रक्तगटाला ओळखले जाते. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, रोगाचे निदान करण्यासाठी शरीरातील एखाद्या भागाचा तुकडा घेणे यालाच काय म्हणतात? तर मित्रांनो, रोगाचे निदान करण्यासाठी शरीरातील एखाद्या भागाचा तुकडा घेणे यालाच बायोप्सी असं म्हणतात. पुढील प्रश्न पाहूयात, पिण्याचे पाणी शुद्धी करण्यासाठी खालीलपैकी काय वापरण्यात येते? तर मित्रांनो, लक्षात ठेवा, पिण्याचे पाणी शुद्धी करण्यासाठी क्लोरीन हे वापरण्यात येते. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, कॉपर सल्फेटला खालीलपैकी या नावाने ओळखतात? तर मित्रांनो, लक्षात ठेवा, कॉपर सल्फेटला मोरचूद या नावाने ओळखले जाते. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, मानवी लाळेत टिंबटिंब हे पाचक द्रव्य असते, त्याचा उपयोग पिष्टमय पदार्थाच्या पचनासाठी होतो. तर मित्रांनो, मानवी लाळेत टायलिन हे पाचक द्रव्य असते आणि त्याचा उपयोग हा पिष्टमय पदार्थाच्या पचनासाठी होतो. पुढील प्रश्न आहे, एखाद्या बाळाचे पितृत्व कळण्यासाठी खालीलपैकी कोणती पद्धत ही अधिक उपयुक्त आहे? तर मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन दोन, DNA ही पद्धत एखाद्या बाळाचे पितृत्व कळण्यासाठी अधिक उपयुक्त आहे. DNA म्हणजे DNA टेस्ट केली जाते व त्यातून एखाद्या बाळाचं पितृत्व हे समजलं जातं. पुढील प्रश्न पाहूयात, त्वचेचा काळा रंग हा खालीलपैकी कशामुळे प्राप्त होतो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन एक, मेलॅनिन या द्रव्यामुळे त्वचेचा काळा रंग हा प्राप्त होतो. पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे, माता मृत्यू व बालमृत्यू टाळण्यासाठी खालीलपैकी कोणत्या बाबी महत्त्वाच्या आहेत? तर याचं उत्तर आहे ऑप्शन एक, संस्थेत प्रसूतीचे प्रमाण वाढवणे हे माता मृत्यू व बालमृत्यू टाळण्यासाठी एक महत्त्वाची बाब आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने कुष्ठरोगाचे जंतू शोधून काढले? तर याचं उत्तर आहे ऑप्शन एक, डॉक्टर हन्सन यांनी कुष्ठरोगाचे जंतू हे शोधून काढले होते. पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे, जागतिक परिचारिका दिन हा केव्हा साजरा करतात? तर मित्रांनो, लक्षात ठेवा, 12 मे या दिवशी जागतिक परिचारिका दिन हा साजरा केला जातो. पुढील प्रश्न पाहूयात, क्षयरोगाच्या जंतू कोणत्या शास्त्रज्ञाने शोधून काढला? तर मित्रांनो, लक्षात ठेवा, क्षयरोगाचा जंतू हा रॉबर्ट कॉक या शास्त्रज्ञाने शोधून काढला. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे, क जीवनसत्वाचे प्रमाण हे खालीलपैकी कशात सर्वात जास्त असते? तर मित्रांनो, या चारही ऑप्शनमध्ये दिलेले लिंबू, मोसंबी, आवळा आणि संत्रा या सर्वांमध्ये क जीवनसत्वाचं प्रमाण असतं, परंतु यामध्ये आवळ्यामध्ये सर्वात जास्त क जीवनसत्वाचे प्रमाण असते. पुढील प्रश्न पाहूयात, खालीलपैकी कोणता आजार बरा करण्यास ॲग्रीमायसिन वापरतात? तर मित्रांनो, लक्षात ठेवा, जीवाणू आजार बरा करण्यासाठी ॲग्रीमायसिन हे वापरलं जातं. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे, खालीलपैकी खुली रक्ताभिसरण संस्था नसणारा प्राणी कोणता? तर मित्रांनो, लक्षात ठेवा, यामधील माणूस हा प्राणी खुली रक्ताभिसरण संस्था नसणारा प्राणी आहे. पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे, माणसाच्या शरीरातील ब्लड प्रेशर हे सामान्यतः किती असायला हो? तर मित्रांनो, हा एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, बऱ्याच प्रश्नपत्रिकेमध्ये हा प्रश्न विचारला गेलेला आहे, त्यामुळे याचं उत्तर लक्षात ठेवा, माणसाच्या शरीरातील ब्लड प्रेशर हे सामान्यतः 120-80 mmHg एवढं असायला हवं. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, कोवळ्या उन्हामुळे मनुष्यास खालीलपैकी कोणते जीवनसत्व मिळते? तर लक्षात ठेवा मित्रांनो, कोवळ्या उन्हामुळे मनुष्यास ड हे जीवनसत्व मिळते. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे, विषाणू म्हणजेच व्हायरस हे खालीलपैकी काय असतात? तर लक्षात ठेवा, विषाणू हे अपेशीय जीव असतात. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे, क्ष किरणांचा शोध हा खालीलपैकी कोणी लावला? तर लक्षात ठेवा, क्ष किरणांचा शोध हा रॉन्टेजन यांनी लावला.
पुढचा प्रश्न आहे, थायमिन नावाने ओळखले जाणारे जीवनसत्व हे खालीलपैकी कोणते? तर लक्षात ठेवा, B1 हे थायमिन नावाने ओळखले जाणारे जीवनसत्व आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, भारतातील राष्ट्रीय विज्ञान दिन हा कोणत्या तारखेस साजरा करतात? तर लक्षात ठेवा, 28 फेब्रुवारी या दिवशी भारतामध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन हा साजरा केला जातो. प्रदूषित पाण्यातील मासे खाल्ल्यानंतर रासायनिक प्रदूषकांचा परिणाम होऊन मानवाला कोणता आजार होऊ शकतो? तर मित्रांनो, लक्षात ठेवा, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन 4, मिनामाटा. प्रदूषित पाण्यातील मासे खाल्ल्यानंतर रासायनिक प्रदूषकांचा परिणाम होऊन मानवाला मिनामाटा हा आजार होऊ शकतो. पुढचा प्रश्न पाहूयात, धनुर्वाद व घटसर्प या रोगावरील लस खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने शोधून काढली? तर मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन 3, जोसेफ लिस्टर यांनी धनुर्वाद व घटसर्प या रोगावरील लस ही शोधून काढली. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, लसीच्या कुपीवरील VVM म्हणजे काय? तर मित्रांनो, हा एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. लक्षात ठेवा, ज्या लसी असतात त्याच्या कुपीवर VVM असं दिलेलं असतं. तर या VVM फुल फॉर्म हा वॅक्सिन व्हायल मॉनिटर असा होतो. तर या ठिकाणी व्हायरल झालेलं आहे, याचं बरोबर उत्तर आहे वॅक्सिन व्हायल VIAL मॉनिटर, हे याचं बरोबर उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, पंडुरोगावर मात करण्यासाठी गरोदर महिला व स्तनदा मातांना खालीलपैकी कशाचा डोस आवश्यक असतो? तर लक्षात ठेवा मित्रांनो, गरोदर माता आणि स्तनदा मातांना पंडुरोगावर मात करण्यासाठी फॉलिक अम्लाचा डोस हा अतिशय आवश्यक असतो. पुढचा प्रश्न आहे, मानवी रक्तातील हिमोग्लोबिनच्या निर्मितीसाठी खालीलपैकी कोणते मूलद्रव्य हे आवश्यक असते? तर लक्षात ठेवा, हिमोग्लोबिनच्या निर्मितीसाठी लोह हे मूलद्रव्य हे अतिशय आवश्यक असतो. पुढील प्रश्न आहे, विक्षेपण हे खालीलपैकी कोणत्या रोगाचे वैशिष्ट्य आहे? तर लक्षात ठेवा मित्रांनो, विक्षेपण हे कर्करोगाचे वैशिष्ट्य आहे. बऱ्याच प्रश्नपत्रिकांमध्ये हा प्रश्न विचारला गेलेला आहे, त्यामुळे लक्षात ठेवा, विक्षेपण हे कर्करोगाचे वैशिष्ट्य आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, मानवी डोळ्याचा कोणता भाग आत येणाऱ्या किरणांना नियंत्रित करतो? तर हा एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, मानवी डोळ्याचा इरिस हा भाग आत येणाऱ्या किरणांना हा नियंत्रित करतो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, प्रदूषित जमीन व पाणी यांच्यामधील हायड्रोकार्बन व तेल ही प्रदूषके वेगळी करण्यासाठी कोणत्या जीवाणूंचा वापर केला जातो? तर लक्षात ठेवा मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन 2, सुडोमोनॉस. तर प्रदूषित जमीन व पाणी यांच्यामधील हायड्रोकार्बन व तेल ही प्रदूषके वेगळे करण्यासाठी सुडोमोनॉस या जीवाणूंचा वापर हा या ठिकाणी केला जातो. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे, हत्तीरोग हा खालीलपैकी कशामुळे होतो? तर लक्षात ठेवा, हत्तीरोग हा मेटाझोआ यामुळे होतो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, आरोग्य सेवेचा विभाग कोणता? तर हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, लक्षात ठेवा, यामध्ये आरोग्य सेवेचा विभाग हा यापैकी ऑप्शन 4 वरीलपैकी सर्व आहेत. तर यामध्ये आरोग्य शिक्षण, कुटुंब कल्याण, वैद्यकीय उपचार या सर्व बाबी ह्या आरोग्य सेवेमध्ये येतात. त्यामुळे याचं उत्तर आहे ऑप्शन 4, वरील सर्व. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे, एड्स रुग्णसंख्येच्या बाबतीत भारत हा जगात कितव्या क्रमांकावर आहे? तर लक्षात ठेवा मित्रांनो, एड्स रुग्णसंख्येच्या बाबतीत भारत हा जगात 3 क्रमांकावर आहे. पुढचा प्रश्न आहे, कर्करोगाचे सर्वाधिक रुग्ण भारतातील कोणत्या राज्यात आहे? तर लक्षात ठेवा, कर्करोगाचे सर्वाधिक रुग्ण हे भारतातील बिहार या राज्यामध्ये आहेत. पुढचा प्रश्न पाहूयात, खालीलपैकी कोणाची पुण्यतिथी ही कुष्ठरोग निवारण दिन म्हणून साजरा करतात? मित्रांनो, लक्षात ठेवा, महात्मा गांधी यांची पुण्यतिथी म्हणजेच 30 जानेवारी हा दिवस कुष्ठरोग निवारण दिन म्हणून साजरा केला जातो. पुढील प्रश्न पाहूयात, कुठल्या आजारात रुग्णास प्रकाश सहन होत नाही? तर मित्रांनो, हा एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. तर लक्षात ठेवा, यामध्ये धनुर्वात या आजारामध्ये रुग्णाला जो आहे तो प्रकाश हा अजिबात सहन होत नाही. पुढचा प्रश्न पाहूयात, तांबड्या पेशी या कोठे जाऊन मिळतात? तर मित्रांनो, हा एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. लक्षात ठेवा, तांबड्या पेशी या प्लिन्ना या ठिकाणी जाऊन मरतात. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे, सर्वाधिक वनक्षेत्र असलेले राज्य कोणते? तर लक्षात ठेवा मित्रांनो, भारतामध्ये सर्वाधिक वनक्षेत्र असलेले राज्य मध्य प्रदेश हे आहे. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे, वृंदावन एक्सप्रेस ही कोणत्या 2 शहरांच्या दरम्यान धावते? तर लक्षात ठेवा मित्रांनो, वृंदावन एक्सप्रेस ही चेन्नई आणि बंगळुरू या 2 शहरांच्या दरम्यान धावते.
त्यानंतर पुढचा एक महत्त्वाचा प्रश्न आहे, भारतातील सर्वात वेगाने वाढणारी किंवा मोठी होणारी राज्य राजधानी कोणती? तर मित्रांनो, जनरल नॉलेजच्या दृष्टीने हा एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे आणि याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन 2, चेन्नई ही भारतातील सर्वात वेगाने वाढणारी किंवा मोठी होणारी राज्य राजधानी आहे आणि चेन्नई ही तमिळनाडू या राज्याची राजधानी आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, PM किसान योजनेची सुरुवात ही खालीलपैकी कोणत्या राज्यातून झाली? तर मित्रांनो लक्षात ठेवा, झारखंड या राज्यामधून PM किसान या योजनेची सुरुवात झाली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, ई सिगारेटवर बंदी घालणारे पहिले राज्य कोणते? तर हा एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा, पंजाब हे भारतातील ई सिगारेटवर बंदी घालणारे पहिले राज्य आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, मलेरियाग्रस्त व्यक्तीकडून निरोगी व्यक्तीकडे मलेरियाचा प्रसार हा खालीलपैकी कोणाच्या मार्फत केला जातो? तर मित्रांनो लक्षात ठेवा, मलेरियाग्रस्त व्यक्तीकडून निरोगी व्यक्तीकडे मलेरियाचा प्रसार हा ॲनाफिलिस डासांच्या मादीच्या मार्फत हा केला जातो. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, प्राथमिक आरोग्य केंद्राची स्थापना ही कधी केली गेली? तर मित्रांनो लक्षात ठेवा, 1958 रोजी प्राथमिक आरोग्य केंद्राची स्थापना केली गेली. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूयात, मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती? तर लक्षात ठेवा, यकृत ही ग्रंथी मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे वांझपणा येतो? तर लक्षात ठेवा मित्रांनो, ई जीवनसत्वाच्या अभावामुळे वांझपणा येतो. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, बिगर आदिवासी क्षेत्रात आशा स्वयंसेविका ज्या असतात त्यांच्या नियुक्तीच्या वेळेस कमीत कमी किती वय असायला हवे? तर मित्रांनो लक्षात ठेवा, या ठिकाणी याचं उत्तर आहे ऑप्शन 1, 25 वर्ष, एवढं वय हे बिगर आदिवासी क्षेत्रात आशा स्वयंसेविका असतात त्यांच्या नियुक्तीच्या वेळेला कमीत कमी हे एवढं वय असणं आवश्यक आहे. उलट्या व जुलाब ही कोणत्या रोगाची लक्षणे आहेत? तर मित्रांनो लक्षात ठेवा, उलट्या आणि जुलाब ही कॉलरा या रोगाची लक्षणे आहेत. पुढील प्रश्न आहे, गाईचे दूध हे कशाचे महत्त्वपूर्ण स्रोत आहे? तर मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन 2, गाईचे दूध हे विटॅमिन B12 महत्त्वपूर्ण स्रोत आहे. पुढचा प्रश्न आहे, रक्तातील तांबड्या पेशींचा ऱ्हास होतो हे खालीलपैकी कोणत्या रोगाचे लक्षण आहे? तर लक्षात ठेवा, रक्तातील तांबड्या पेशींचा ऱ्हास होणे म्हणजे मलेरिया या रोगाचे हे लक्षण आहे. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे, डॉट्स उपचार पद्धतीत औषधाची मात्रा ही कधी दिली जाते? तर मित्रांनो हा एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा, डॉट्स उपचार पद्धतीमध्ये औषधाची मात्रा ही सकाळी दिली जाते. पुढील प्रश्न पाहूयात, ऊसाच्या रसात खालीलपैकी कोणते जीवनसत्व असते? तर याचं उत्तर आहे, ऊसाच्या रसामध्ये C हे जीवनसत्व असते. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूयात, कॅन्सरच्या उपचारासाठी अत्याधुनिक सेवा ही खालीलपैकी कोठे आहे? तर मित्रांनो लक्षात ठेवा, कॅन्सरच्या उपचारासाठी अत्याधुनिक सेवा ही मुंबई या ठिकाणी आहे. त्यानंतर पुढचा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, भारत हा देश सर्वात मोठा उत्पादक आणि निर्यातक खालीलपैकी कोणत्या गोष्टीमध्ये आहे? तर मित्रांनो लक्षात ठेवा, भारत हा सर्वात मोठा उत्पादक आणि निर्यातक देश हा अब्रक यामध्ये आहे. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता आजार हा लवकर बरा होतो? तर लक्षात असू द्या, यापैकी सर्दी खोकला आजार हा लवकर बरा होतो, तर बाकीचे जे चिकनगुनिया, हिवताप किंवा विषमज्वर दिलेले आहेत तर हे आजार लवकर बरे होत नाहीत, त्यामुळे याचं उत्तर आहे सर्दी खोकला हा आजार लवकर बरा होतो. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, अन्नाचे पचन करणारे अवयव हे शरीराच्या कोणत्या भागात असतात? तर मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन 1, उदरपोकळी. अन्नाचे पचन करणारे अवयव हे शरीराच्या उदरपोकळीमध्ये असतात. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, हृदय व फुफ्फुसे ही शरीराच्या खालीलपैकी कोणत्या भागात असतात? तर लक्षात ठेवा, हृदय व फुफ्फुसे ही शरीराच्या वक्षपोकळी या भागामध्ये असतात. पुढचा प्रश्न आहे, अन्न तयार करण्यासाठी वनस्पती हवेतील कोणत्या वायूचा उपयोग करतात? तर मित्रांनो हा एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, बऱ्याच प्रश्नपत्रिकांमध्ये हा प्रश्न विचारला गेलेला आहे, त्यामुळे याचं उत्तर लक्षात असू द्या, अन्न तयार करण्यासाठी वनस्पती हवेतील कार्बन डायऑक्साईड या वायूचा उपयोग करतात. पुढील प्रश्न पाहूयात, जिभेवरच्या छोट्या छोट्या उंचवट्यांना काय म्हणतात? तर हा पण एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा, जिभेवरच्या छोट्या छोट्या उंचवट्या असतात त्यांना रुचिकलिका असे म्हणतात. पुढील प्रश्न आहे, लोखंडाचा उत्कलनांक किती आहे?
तर मित्रांनो, लोखंडाचा उत्कलांक हा 2750 डिग्री फॅरनहाईट एवढा असतो. तर या ठिकाणी हे ऑप्शनमध्ये डिग्री सेल्सिअसच्या ऐवजी डिग्री फॅरनहाईट जसं पाहिजे होतं, त्यामुळे याचं उत्तर आहे 2750 डिग्री फॅरनहाईट, आणि याचं 1535 अंश सेल्सिअस एवढं असं तापमान होतं. त्यामुळे लक्षात ठेवा की लोखंडाचा उत्कलांक हा 1535 डिग्री सेल्सिअस एवढा आहे. पुढील प्रश्न आहे, खताचा व पाण्याचा अतिवापर हा पिकांना खालीलपैकी काय असतो? तर मित्रांनो, लक्षात ठेवा, खताचा आणि पाण्याचा अतिवापर हा पिकांना उपकारक असतो. पुढील प्रश्न आहे, वातावरणातील टिंबटिंब प्रजातीच्या ऱ्हासाला कारणीभूत ठरू लागले आहे. तर मित्रांनो, याचं उत्तर तुम्हाला नक्कीच माहिती असेल, वातावरणातील प्रदूषण हे प्रजातीच्या ऱ्हासाला कारणीभूत ठरू लागले आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहूयात, स्टेनलेस स्टील हा पदार्थ कोणत्या प्रवर्गात मोडतो? तर लक्षात ठेवा, स्टेनलेस स्टील हा पदार्थ अचुंबकीय या प्रवर्गात मोडतो. पुढील प्रश्न पाहूयात, बेनेडिक्स द्रावण तयार करण्यासाठी खालीलपैकी कशाचा उपयोग होतो? तर लक्षात ठेवा, बेनेडिक्स द्रावण तयार करण्यासाठी कॉपर सल्फेटचा उपयोग होतो. पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे, नेत्रपटलास कोणत्या विकारामुळे अपारदर्शकता येते? तर हा एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा, नेत्रपटलास मोतीबिंदू या विकारामुळे अपारदर्शकता येते. त्यानंतर पुढील महत्त्वाचा प्रश्न आहे, निद्रारोग हा कशामुळे होतो? तर लक्षात ठेवा, निद्रारोग हा प्रोटोझोनमुळे होतो. पुढील प्रश्न आहे, नाडीचा वेग हा दर मिनिटाला 120 पेक्षा जास्त वाढल्यास त्याला काय म्हणतात? तर मित्रांनो, हा एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवा, नाडीचा वेग हा दर मिनिटाला 120 पेक्षा जास्त वाढल्यास त्याला टॅकीकार्डिया असे म्हणतात. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे, पाठीच्या कण्याचा अस्थिभंग झालेल्या रुग्णास खालीलपैकी कोणत्या बिछाण्यावर झोपवतात? तर मित्रांनो, लक्षात ठेवा, पाठीच्या कण्याचा अस्थिभंग झालेल्या रुग्णास कडक बिछाना असलेल्या या बिछाण्यावर झोपवलं जातं. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी काय हे चेहऱ्याचे हाड आहे? तर मित्रांनो, लक्षात ठेवा, इथमॉइड बोन हे चेहऱ्याचे हाड आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, ऑलफॅक्टरी नर्वमुळे खालीलपैकी कशाचे ज्ञान होते? तर लक्षात ठेवा, ऑलफॅक्टरी नर्वमुळे वासाचे ज्ञान होते. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, मूळव्याध असलेल्या रुग्णाला खालीलपैकी कोणता आहार घेण्याचा सल्ला द्यावा? तर लक्षात ठेवा मित्रांनो, हा एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, मूळव्याध असलेल्या रुग्णांना फायबरयुक्त आहार घेण्याचा सल्ला द्यावा. पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे, स्पायना बायडिफा म्हणजे काय? तर मित्रांनो, लक्षात ठेवा, स्पायना बायडिफा म्हणजे दुभंगलेला पाठीचा कणा होय. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, बाळाच्या दूध खाद्यात वजनाच्या किती टक्के दुग्ध स्निग्धांश असावे? तर मित्रांनो, लक्षात ठेवा, बाळाच्या दूध खाद्यात वजनाच्या 5 ते 10% दुग्ध स्निग्धांश असावे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, कोणत्या ठिकाणी भारतीय स्पर्धा आयोगाचे मुख्यालय आहे? तर मित्रांनो, लक्षात ठेवा, नवी दिल्ली या ठिकाणी भारतीय स्पर्धा आयोगाचे मुख्यालय आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, कोणत्या कंपनीने ऊर्जास्विनी नामक महिला नेतृत्व विकास कार्यक्रमाचा प्रारंभ केला? तर मित्रांनो, लक्षात ठेवा, ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन या कंपनीने ऊर्जास्विनी नामक महिला नेतृत्व विकास कार्यक्रमाचा प्रारंभ केला. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, कोणत्या दिवशी आंतरराष्ट्रीय विधवा दिवस हा साजरा करतात? तर मित्रांनो, लक्षात ठेवा, 23 जून या दिवशी आंतरराष्ट्रीय विधवा दिवस साजरा केला जातो. प्रयोगशाळेचा काम करण्याचा टेबल हा कशाने स्वच्छ आणि निर्जंतुक करायला हवा? तर मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन 3, सोडियम हायपोक्लोराईड. प्रयोगशाळेचा काम करण्याचा जो टेबल असतो तो सोडियम हायपोक्लोराईडने स्वच्छ आणि निर्जंतुक करायला हवा. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, विद्युत इस्त्रीचे साधारण पॉवर रेटिंग किती असते? तर मित्रांनो, लक्षात ठेवा, विद्युत इस्त्रीचे साधारण पॉवर रेटिंग हे 750 वॅट एवढे असते. त्यानंतर पुढील महत्त्वाचा प्रश्न आहे, बॅगर्स हे खालीलपैकी काय आहे? तर लक्षात ठेवा, बॅगर्स हे ऊसातून रस काढल्यानंतर राहिलेल्या चिपड्यांचा भाग होय. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, गुणसूत्रे ही DNA आणि खालीलपैकी टिंबटिंब यांनी बनलेली असतात. तर लक्षात ठेवा मित्रांनो, गुणसूत्रे ही DNA आणि प्रथिने यांनी बनलेली असतात.
पुढचा प्रश्न आहे, आपल्या शरीरातील रक्ताभिसरणाचे गूढ खालीलपैकी या डॉक्टरांनी सन 1628 शोधून काढले. तर मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन एक, विल्यम हार्वे. आपल्या शरीरातील रक्ताभिसरणाचे गूढ हे डॉक्टर विल्यम हार्वे यांनी सन 1628 शोधून काढले. पुढील प्रश्न पाहूयात, दारूच्या अतिरेकामुळे माणसाचे खालीलपैकी काय कमकुवत होते. तर मित्रांनो, याचं उत्तर तुम्हाला नक्कीच माहिती असेल की दारूच्या अतिरेकामुळे माणसाचं जे यकृत आहे ते कमकुवत होते. पुढचा प्रश्न पाहूयात, कॉड माशाच्या तेलात खालीलपैकी कोणते जीवनसत्व हे जास्त असते. तर मित्रांनो, लक्षात ठेवा, कॉड माशाच्या तेलात अ जीवनसत्व हे जास्त प्रमाणात असते. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे, पुढीलपैकी प्रदूषक वायू आणि त्यामुळे होणारा विकार यामधील चुकीची जोडी कोणती. तर मित्रांनो, यापैकी चुकीची जोडी ही ऑप्शन 3, नायट्रोजन ऑक्साईड रक्त गोठणे, ही यापैकी चुकीची जोडी आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, करडई तेलातील टिंबटिंब हे मेदाल्म रक्तातील कोलेस्ट्रॉलची मात्रा कमी राखते. तर मित्रांनो, लक्षात ठेवा, करडई तेलातील लिनोलिक हे मेदाल्म रक्तातील कोलेस्ट्रॉलची मात्रा ही कमी राखते. पुढचा प्रश्न आहे, कंठस्थ ग्रंथी किंवा थायरॉइड ग्लॅट याचा आकार हा टिंबटिंब या इंग्रजी अक्षरासारखा असतो. तर मित्रांनो, लक्षात ठेवा, कंठस्थ ग्रंथी किंवा थायरॉइड ग्लॅट याचा आकार हा एच या इंग्रजी अक्षरासारखा असतो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, होमिओपॅथीचे जनक कोण. तर लक्षात ठेवा, सर हानेमन हे होमिओपॅथीचे जनक आहेत. पुढचा प्रश्न आहे, नेत्रभिंग जेव्हा अपारदर्शक होतो तेव्हा निर्माण होणारा दोष म्हणजे काय. तर लक्षात ठेवा, नेत्रभिंग हे जेव्हा अपारदर्शक होतं तेव्हा निर्माण होणारा दोष म्हणजे काचबिंदू होय. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, मुर्दूस हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो. तर मित्रांनो, याचं उत्तर तुम्हाला नक्कीच माहिती असेल की मुर्दूस हा रोग ड या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, पोलिओ या रोगामुळे खालीलपैकी या भागास इजा होते. तर मित्रांनो, लक्षात ठेवा, पोलिओ या रोगामुळे मज्जासंस्था या भागास इजा होते. पुढचा प्रश्न आहे, काकडी कलिंगड यासारख्या फळातील पाण्याचे प्रमाण हे किती असते. तर लक्षात ठेवा, काकडी कलिंगड यासारख्या फळातील पाण्याचं प्रमाण हे 75% एवढे असते. पुढचा प्रश्न आहे, मानवाच्या मेंदूचे वजन हे सर्वसाधारणपणे किती असते. तर लक्षात ठेवा, मानवाच्या मेंदूचे जे वजन आहे ते सर्वसाधारणपणे 1400 ग्रॅम एवढे असते. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, प्रौढ माणसाच्या 100 मिली रक्तात हिमोग्लोबिनचे प्रमाण हे किती असते. तर याचं उत्तर आहे मित्रांनो, ऑप्शन 3, 14 ग्रॅम. प्रौढ माणसाच्या 100 मिली रक्तात हिमोग्लोबिनचं प्रमाण हे 14 ग्रॅम एवढे असते. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, अन्न बिघाडातील महत्त्वपूर्ण घटक म्हणजे खालीलपैकी कशाची वाढ होय. तर लक्षात ठेवा, अन्न बिघाडातील महत्त्वपूर्ण घटक हा सूक्ष्मजीवांची वाढ होय. पुढील प्रश्न आहे, पचनक्रियेत स्टार्चचे रूपांतर हे खालीलपैकी या पदार्थात होते. तर लक्षात ठेवा, पचनक्रियेत स्टार्चचे रूपांतर हे ग्लुकोज या पदार्थात होते. पुढचा प्रश्न आहे, आम्लामध्ये कोणते मूलद्रव्य असते. तर लक्षात ठेवा मित्रांनो, आम्लामध्ये हायड्रोजन हे मूलद्रव्य असते. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, एकपेशीय प्राण्यास काय म्हणतात. तर मित्रांनो, लक्षात ठेवा, एकपेशीय प्राण्यास आदिजीव असे म्हणतात. पुढील प्रश्न पाहूयात, भारतात कोणत्या राज्यात लिंग गुणोत्तर सर्वात जास्त आहे. तर मित्रांनो, याचं उत्तर तुम्हाला नक्कीच माहिती असेल की भारतामध्ये केरळ या राज्यात लिंग गुणोत्तर हे सर्वात जास्त आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, सल्फ्युरिक ॲसिड व जस्त यांच्या क्रियेने कोणता वायू तयार होतो. तर मित्रांनो, लक्षात ठेवा, सल्फ्युरिक ॲसिड आणि जस्त यांच्या क्रियेने हायड्रोजन हा वायू तयार होतो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, BCG ही रोगप्रतिबंधक लस ही कोणत्या रोगावर वापरतात. तर मित्रांनो, याचं उत्तर तुम्हाला माहितीच असेल की BCG ही लस क्षय या रोगावर वापरली जाते. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, हाडांच्या वाढीसाठी खालीलपैकी कोणते जीवनसत्व महत्त्वाचे असते. तर मित्रांनो, लक्षात ठेवा, हाडांच्या वाढीसाठी ड जीवनसत्व हे महत्त्वाचं असतं. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, मानवी शरीराचे सर्वसामान्य तापमान हे किती अंश सेल्सिअस असते. तर मित्रांनो, लक्षात ठेवा, मानवी शरीराचं सर्वसामान्य तापमान हे 37 अंश सेल्सिअस एवढे असते.
त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी स्थितिज ऊर्जेचे उदाहरण कोणते? तर मित्रांनो, यापैकी विहिरीतील पाणी हे स्थितिज ऊर्जेचे उदाहरण आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे, ए ही संज्ञा काय दर्शविते? तर लक्षात ठेवा मित्रांनो, ए ही संज्ञा अणुकक्ष दर्शविते. त्यानंतर पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे, रडारमध्ये वापरलेली तरंगलांबी ही केवढी असते? तर मित्रांनो, लक्षात ठेवा, रडारमध्ये वापरलेली तरंगलांबी ही 5 सेंटीमीटरपेक्षा कमी असते. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, डोंगराच्या उंच शिखरावरील घड्याळ हे कशा प्रकारे चालते? तर मित्रांनो, लक्षात ठेवा, डोंगराच्या उंच शिखरावर घड्याळ हे हळू चालते. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, आपला सूर्य हा खालीलपैकी काय आहे? तर मित्रांनो, लक्षात ठेवा, आपला सूर्य हा एक मध्यम तारा आहे. हिमोग्लोबिन निर्मितीत खालीलपैकी कोणता घटक महत्त्वाचा आहे? तर मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी, फॉलिक ॲसिड. हिमोग्लोबिन निर्मितीत फॉलिक ॲसिड हा घटक अतिशय महत्त्वाचा आहे. वेळी किती मिलीपर्यंत रक्तदान करता येते? तर मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन ए, 300 मिली. प्रत्येक वेळी माणसाला सामान्यतः 300 मिलीपर्यंत रक्तदान करता येते आणि हे रक्तदान साधारणतः 3 महिन्यांच्या अंतराने करता येते. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या ठिकाणी गुणसूत्रांची बँक आहे? तर मित्रांनो, हा एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण बऱ्याच परीक्षांमध्ये हा प्रश्न विचारलेला गेला आहे, त्यामुळे याचं उत्तर लक्षात असू द्या. चेन्नई या ठिकाणी गुणसूत्रांची बँक आहे. पुढचा प्रश्न पाहूयात, खालीलपैकी हिमोग्लोबिनच्या निर्मितीसाठी काय आवश्यक असते? तर मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी, लोह. लोह हे हिमोग्लोबिनच्या निर्मितीसाठी अतिशय आवश्यक असते. पुढील प्रश्न पाहूयात, होमिओपॅथीचा जनक कोण आहे? तर मित्रांनो, लक्षात असू द्या, सर हानेमन हे होमिओपॅथीचे जनक आहेत. पुढील प्रश्न आहे, शरीरामध्ये ऊतींना ऑक्सिजन आवश्यक असतो, तो खालीलपैकी कोणत्या पेशींकडून पुरवला जातो? तर मित्रांनो, याचं उत्तर आहे ऑप्शन बी, तांबड्या पेशी. शरीरामध्ये ऊतींना ऑक्सिजन हा आवश्यक असतो आणि तो तांबड्या पेशींमार्फत शरीराला पुरविला जातो. पुढचा प्रश्न आहे, शरीराचा तोल सांभाळण्याचं काम हे खालीलपैकी कोणाकडून केले जाते? तर मित्रांनो, हा एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, तर याचं उत्तर लक्षात असू द्या, शरीराचा तोल सांभाळण्याचं काम हे प्रामुख्याने लहान मेंदूकडून केले जाते. पुढील प्रश्न पाहूयात, भूल देण्यासाठी खालीलपैकी कशाचा वापर केला जातो? तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी, नायट्रस ऑक्साईड. तर भूल देण्यासाठी नायट्रस ऑक्साईडचा वापर केला जातो. पुढचा प्रश्न आहे, मानवाच्या मेंदूचे वजन हे सर्वसाधारणपणे किती असते? तर याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए, 1400 ग्रॅम. मानवाच्या मेंदूचे वजन हे सर्वसाधारणपणे 1400 ग्रॅम एवढे असते. पुढील प्रश्न आहे, अन्न बिघाडातील महत्त्वपूर्ण घटक म्हणजे खालीलपैकी कशाची वाढ होय? तर मित्रांनो, हा पण एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे, तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी, सूक्ष्मजीवांची वाढ. अन्न बिघाडातील महत्त्वपूर्ण घटक म्हणजे त्यामध्ये होणाऱ्या सूक्ष्मजीवांची वाढ होय. पुढील प्रश्न पाहूयात, मानवी शरीराला कार्बोहायड्रेट्स का आवश्यक असतात? तर याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन डी, शक्ती आणि उत्साह मिळवण्यासाठी मानवी शरीराला कार्बोहायड्रेट्स हे अतिशय आवश्यक असतात. पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्रातील सर्वात प्रथम 100% साक्षर झालेला जिल्हा कोणता? तर मित्रांनो, याचं उत्तर लक्षात असू द्या, सिंधुदुर्ग हा जिल्हा महाराष्ट्रातील सर्वात प्रथम 100% साक्षर झालेला जिल्हा आहे. पुढचा प्रश्न आहे, झाडाचे वय कशावरून ठरवितात? तर मित्रांनो, लक्षात असू द्या, झाडाचं वय हे झाडाच्या खोडावरील वर्तुळांवरून ठरविले जाते. पुढचा प्रश्न आहे, गीतांजली ही साहित्य कृती खालीलपैकी कोणाची आहे? तर मित्रांनो, लक्षात असू द्या, गीतांजली ही साहित्य कृती रवींद्रनाथ टागोर यांची आहे आणि या साहित्यासाठी रवींद्रनाथ टागोर यांना 1913 साहित्याचा नोबेल पुरस्कार मिळाला होता. त्यामुळे लक्षात असू द्या की गीतांजली ही साहित्य कृती रवींद्रनाथ टागोर यांची आहे. पुढचा प्रश्न आहे, धनुर्वात प्रतिबंधक लसीच्या बाबतीत खालीलपैकी कोणते विधान हे अचूक आहे? तर मित्रांनो, यापैकी ऑप्शन सी, म्हणजेच 3 वर्षाच्या आत दुसरे गरोदरपण असलेल्या मातांना पूर्वीच्या गरोदरपणात लस दिली असल्यास धनुर्वाताचा 1 डोस द्यावा, हे विधान या लसीच्या बाबतीत हे अचूक आहे व बाकी जे 3 विधानं आहेत ते विधाने चुकीची आहेत. त्यामुळे लक्षात असू द्या की
तीन वर्षाच्या आत दुसरे गरोदरपण असलेल्या मातांना पूर्वीच्या गरोदरपणात लस दिली असल्यास धनुर्वाताचा एक डोस द्यावा. पुढील प्रश्न पाहूयात. रक्त गोठणे या प्रक्रियेमध्ये खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाचा प्रामुख्याने उपयोग होतो? तर मित्रांनो, याचं उत्तर लक्षात असू द्या. व्हिटॅमिन के या जीवनसत्वाचा उपयोग हा प्रामुख्याने रक्त गोठण्याच्या प्रक्रियेमध्ये केला जातो. पुढचा प्रश्न पाहूयात. शुद्ध हरपणं तसेच झटके येणाऱ्या तापाचा रुग्ण हे लक्षण प्रामुख्याने खालीलपैकी या आजाराचे असू शकते. तर मित्रांनो, याचं उत्तर आहे ऑप्शन ए, मेंदूचा हिवताप. तर शुद्ध हरपणे व झटके येणारा तापाचा रुग्ण हे लक्षण प्रामुख्याने मेंदूचा हिवताप या आजाराचे असू शकते. पुढील प्रश्न आहे, भूदान चळवळ ही कोणी सुरू केली होती? तर मित्रांनो, याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी, विनोबा भावे यांनी भूदान चळवळ सुरू केली होती. पुढचा आणि आजच्या या आरोग्य विभाग भरती महत्त्वाचे तांत्रिक प्रश्न या व्हिडिओच्या 12व्या भागातील शेवटचा प्रश्न आहे, भारतात किती सेकंदाला एक मूल जन्माला येते? तर मित्रांनो, लक्षात असू द्या, भारतामध्ये दर 1.5 सेकंदाला एक मूल जन्माला येते.